उद्घाटन कार्यक्रमांवरून मानापमान नाट्याचा पुढचा अंक पुणे महापालिकेत सुरू झालाय. यावेळी निमित्त आहे मेट्रोचं भूमिपूजन. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रम पत्रिकेत महापौरांचं नाव नव्हतं, त्यानंतर विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्र्यांचं नाव न टाकून राष्ट्रवादीनं त्याचं उट्ट काढलं. त्यानंतर आता मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमावरून नवीन वाद सुरू झालाय. मात्र यावेळी भाजप एकाकी आहे, तर राष्ट्रवादीला काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेनंही साथ दिली आहे. पुणे महापालिका निवडणुकीत मुख्य मुकाबला होणार आहे तो भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी आता प्रत्येक गोष्टीत या दोन पक्षांचे वाद होताना पाहायला मिळणार आहे. आता मेट्रोच्या भूमिपूजनाचा मुद्दा सध्या हिट आहे. केंद्रानं मंजुरी देण्याआधीच नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन 24 डिसेंबरला होणार असल्याची घोषणा झाली. त्यावर कुरघोडी म्हणून राष्ट्रवादीनं 22 डिसेंबरला शरद पवार यांच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन घेण्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या निर्णयाला काँग्रेस, मनसे सह शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. काँग्रेस असेल, मनसे असेल, त्याबरोबर RPI असेल, आम्ही स्वामी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आम्ही सगळी मंडळी आदरणीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते हे भूमिपूजन व्हावं या संदर्भातल्या बाजूचे आहोत. निश्चित त्या ठिकाणी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये योग्य ते निर्णय घेतला जाईल. मेट्रोसाठी पुणे महापालिका 10% रक्कम देणार आहे, तर 50% रक्कम कर्ज रूपानं घेतली जाणार आहे. तिकीट विक्रीतून मेट्रोला मिळणाऱ्या महसुलातून हे कर्ज फेडलं जाईल. त्यामुळे 60% रक्कम पुणेकर देत असताना महापालिकेला भूमिपूजन कार्यक्रमासाठी साधं विचारातही घेतलं जात नाही असा आक्षेप महापौरांनी घेतला आहे. तर राष्ट्रवादीला 10 वर्षाच्या सत्तेत मेट्रो मार्गी लावता आली नाही, त्याचंही अपयश झाकण्यासाठी भूमिपूजन कार्यक्रमावरून राजकारण केलं जात आहे असा पलटवार भाजपनं केला आहे. भारतीय जनता पार्टीने पुणे शहराच्या सगळ्या मुद्द्यांना हात घालते. नदी सुधार योजनेला 1000 कोटी रुपये आणले, मेट्रो मान्य केली, DP मान्य होईल, आपण आपलं तोंड काळं झालं आता आपण काय करायचं, आणि त्या भावनेतनं हे असले उपद्व्याप करतायत. माझं आव्हान आहे त्यांना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही भूमिका आहे का की पंतप्रधानांच्या हस्ते नको, शरद पवारांच्या हस्ते करायचं, याची जाहीर भूमिका त्यांनी आम्हाला सांगावी. निवडणुकीच्या तोंडावर विकास कामाचं श्रेय कोणी घ्यायचं हा या वादामागचा मुख्य हेतू आहे. सुज्ञ पुणेकर या वादाचा काय अर्थ घेतात आणि कोणाच्या झोळीत आपलं मत टाकतात हे लवकरच समजणार आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.